फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण चाललो आहे ठाण्यापासून जवळच असलेल्या मुंब्रा देवी मंदिराकडे. हे बघा, हे डोंगरामध्ये दिसतंय, हे आहे मुंब्रा देवी मंदिर. अत्यंत निसर्गरम्य असा परिसर. या मुंब्रा बायपासवरून इकडे यायचं आहे आणि दुसरा मार्ग आहे मुंब्रा स्टेशनला उतरून सुद्धा तुम्ही येऊ शकता. स्टेशनवरून कुणालाही विचारलं की तिकडे मुंब्रा देवी मंदिराकडे जाण्याकरता पायऱ्यांचा छान रस्ता बनवलेला आहे, पण आपण बाय रोड आलेलो आहोत म्हणून मुंब्रा बायपासवरती इथेच गाडी पार्क करून इथून आता ट्रेकिंगला सुरुवात करायची. पण ट्रेकिंगला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला रस्त्यावरतीच येणारे हे असे अनेक धबधबे पाहायला मिळतात. शुभ्र फेसाळणारा हा धबधबा, हिरवा निसर्गरम्य परिसर, खळाळतं पाणी, हे सगळं सौंदर्य मनात साठवत हळूहळू या ट्रेकिंगला सुरुवात करायची. एकदम ब्यूटीफुल प्लेस आहे. छोटंसं ट्रेकिंग पण आहे, वॉटरफॉल आहे आणि माँ मुंब्रा देवीचं दर्शनसुद्धा आपण इथे करू शकतोय. मस्त. आणि होली प्लेस असल्यामुळे इथे एकदम चांगलं डिसेंट पब्लिक आहे. हे बघा, वाटेत जाताना प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहेत. दोन्ही बाजूला हा हिरवा निसर्ग आहे. आणि वरती चढण्यासाठी या छान पायऱ्या आहेत. वाटेत थकायला झालं तर बसण्यासाठी बेंचेस केलेली आहेत, इथे मस्त बसू शकता, थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता. चला, विश्रांती झालेली आहे, आता आपण जाऊया. आजूबाजूला सगळीकडे पाण्याच्या प्रवाहाचा आवाज येतोय. तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही. मस्त. आणि आता पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे. आता मला कॅमेरा बंद करायला लागणार आहे. ज्या वेळेला पाऊस पडत असतो त्यावेळी डोंगरावरून येणारं पाणी हे असं वर चढत जातो ना, त्या पायऱ्यांवरती अशा पद्धतीने येतं. खूप मस्त वाटतं या अशा पाण्याच्या प्रवाहातनं चालत जायचं. हे जे दिसत आहेत ना, हे ठाण्याहून डोंबिवलीकडे जाणारा रेल्वे ट्रॅक आहे, स्लो ट्रॅक आणि फास्ट ट्रॅक. अरे वा, प्रत्येक ट्रेकिंगला आपण जातो ना तेव्हा हा दोस्त आपल्याला भेटायला येतोच. मस्त कस्टर्ड ॲपल खातोय बघा कसं. या वाटेवरनं चालत असाल तर तुमच्याकडे काही बॅग असेल तर सांभाळून राहा, कारण हा त्याचा वाटा मागायला येतो आणि त्याला काहीतरी दिल्याशिवाय तो तिथून जात नाही. हे बघा, हे दिसतंय मंदिर, इथे जायचंय आपल्याला. मस्त. पावसाळी ट्रेक अनुभवायचा असेल तर इकडे नक्की या. प्रत्येक ठिकाणी दर 5 मिनिटावरती असे वॉटरफॉल्स तुम्हाला बघायला मिळते. आता मंदिर जवळ आलेलं आहे. काय सुखीन दमलास का? नाही ना.
आवडलं ना? सेकंड टाइम आला ना तू? मागच्या वेळी आलो तेव्हा पाऊस नव्हता. पावसातच खरी या ट्रेकची मजा आहे. हो की नाही? सगळ्यात आवडलं काय इथलं? सगळ्यात आवडलं काय इथलं? तेच की छान वातावरण, मस्त वारा. एवढं पसरलंय, खातले तरी गरम नाही होत. नक्की या सगळे. मंदिरापर्यंत पोचलेले आहोत. साधारण किती रे? 40 मिनिट्स लागले आपल्याला. हो वाटेत सगळं शूटिंग करत, फोटो काढत. हे बघा, आई मुंब्रा देवी देवस्थान बघा, तिथे पण वॉटरफॉल आहे. आता आपण इथे चप्पल काढून आत मंदिरात प्रवेश करूया. मी आत्ता मस्त मंदिरामध्ये उभी आहे आणि हा समोरच्या बाजूला जो आपल्याला दिसतो आहे तो आहे मुंब्रा बायपास. तिथे गाडी पार्क करून आपण इकडे वरती पायऱ्या चढायला सुरुवात करू शकतो. बघा, मस्त पाऊस पडतो आहे. लांबपर्यंत काही दिसत नाही, सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. हे मुंब्रा रेल्वे स्टेशन आहे. येताना मस्तपैकी या वॉटरफॉलमध्ये भिजण्याचा आनंद घेऊ शकता. बाकीच्या वॉटरफॉलच्या इथे नेहमी एवढी प्रचंड गर्दी असते, पण इथे आपल्याला मनसोक्तपणे भिजता येतं. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणाला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.